वकील सदावर्ते हा सरकारचा लाडका याचिकाकर्ता आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्र बंद विरोधात सदावर्तेंनी केलेल्या याचिकेवर राजकीय वातावरण तापलेलं आहे. पाहूयात हा रिपोर्ट. जो इस सरकार का बहुत लाडला पिटिशनर है, जब भी सरकार संकट में आती है तो इस लाडले को भेज देते है. निसर्गाला मान्य नाही ना, उद्धव पाऊस पडतोय, उद्धव नको रे म्हणतोय, नको नको. महाविकास आघाडीच्या बंद विरोधात हायकोर्टात जाणारे गुणरत्न सदावर्ते हा महायुतीत सरकारचा लाडका याचिकाकर्ता असल्याची टीका संजय राऊतांनी केली. जेव्हा जेव्हा शिंदे फडणवीस सरकार संकटात येतं तेव्हा तेव्हा लाडक्या याचिकाकर्त्याची मदत होते असा आरोप राऊतांनी केलाय. जो इस सरकार का बहुत लाडला पिटिशनर है, जब भी सरकार संकट में आती है तो इस लाडले को भेज देते है और कोर्ट हमें निर्णय देता है कि आप बंद मत करो, आप ये मत करो, ये मत. महाराष्ट्र में एक गैर कानूनी सरकार चल रही है, हाँ, अनकॉन्स्टिट्यूशनल. और कोर्ट हमें कहता है कि हमारा बंद अनकॉन्स्टिट्यूशनल है. ये बहुत ही गंभीर बात है. चुकीचं शहाणपण दाखवायच्या भानगडीत पडायचं नाही. संजय राऊत, उद्धव, तो जो कानमंत्र देतो ना, तो मला वाटते पूर्ण वैचारिक परिपक्व नाही. जयश्री पाटील सारखं लागत असते माणूस. उद्धव पाऊस पडतोय, उद्धव नको रे म्हणतोय, नको नको. अरे उद्धव, ज्या चिमुकली आहेत, जे बाळ आहेत, त्या बाळांना न्याय न्यायालय देतंय. आरोपीला अटक झाली आहे, मान्य उच्च न्यायालयाने कॉग्निझन्स घेतलाय. उच्च न्यायालय असं म्हणजे डोळे उघडून पाहत आहे त्या प्रकरणाकडे. उद्धव अधिकार दिलेला नाही की उद्धव त्या प्रकरणामध्ये फाशीची शिक्षा काय जजेस तू? उद्धव तू काय ट्रायल चालवणार आहेस? एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंदऐवजी काळ्या फिती लावून बदलापूरच्या घटनेचा निषेध नोंदवला. तर दुसरीकडे सदावर्ते दाम्पत्यानं सुद्धा आजच्याच दिवशी परिधान केलेल्या काळ्या रंगाचा ड्रेस, काळ्या रंगाचा चष्मा आणि अनोखा लुक चर्चेत होता. सरकारचा सदा आवडता याचिकाकर्ता जो प्रत्येक वेळेला सरकारला मदत करण्यासाठी, विशेषतः फडणवीसांना, मिंध्यांना आघाडीवर असतो, त्याच्या याचिकेवर कोर्टाने निर्णय दिला. ही याचिकाकर्त्याची प्रतिष्ठा काय, याचिकाकर्त्याचं योगदान काय, महाराष्ट्रामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार होत आहे, याची जबाबदारी भविष्यामध्ये हा याचिकाकर्ता आहे, दिस पिटिशनर, लेनेवाला आहे या कोर्ट लेनेवाला आहे. निषेध एकीकडे दादरमध्ये होतोय, मुक निदर्शनं केली जात आहेत, उद्धव ठाकरे यांनी काळ्या फिती बांधल्यात, महिलांनी काळ्या साड्या घालून त्या ठिकाणी निदर्शनं केली, तुम्ही पण काळ्या रंगाचे कपडे घातलेत. सबरंग मानणारा माणूस होता मी. आणि राहिला मुद्दा हे शेरवानी, हे शेरो की वाणी हे शेरवानी, अरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारस आहे. आणि माझी आई जी आहे भारती, ती म्हणायची एक नूर आदमी सव नूर कपडा. बीट्स केलेत या सगळ्या केसांना, आणि काय नेमकं या मागचं गमक आहे काय सांगाल? आम्ही युनिव्हर्सल आहोत, जागतिकरण आम्हाला मान्य आहे. हे सगळं प्रेरणा कुठून मिळते? प्रेरणा माझ्या वेगवेगळ्या गाड्या ज्या की त्यांनी फोडल्या, इम्पोर्टेड कार्स. सदावर्ते म्हणजे तेच ना, गाढवं पाळतो ते सदावर्ते. मुळामध्ये गाढवं पाळणारा देखील गाढवासारखाच वागतो हे कालच्या याचिकेवरून सिद्ध झालेलं आहे. भाजपच्या गाढवानी काल याचिका दाखल केली, परंतु त्या सदावर्त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे. ओ सदावर्ते, तुमच्याच भाषेत, ओ ओ सदावर्ते, अहो तुमची काय दातकिळी बसली होती का? सदावर्ते, त्या चिमुकलीवरती अन्याय अत्याचार झाला, बलात्कार झाला, त्यावेळेस तुमचं थोबाड का उघडलं नाही? सदावर्तेंनी आतापर्यंत केलेल्या याचिका किंवा तक्रारींवर विविध आरोप होत आले आहेत. याआधीच्या फडणवीस सरकारमध्ये मराठा आरक्षणाविरोधात सदावर्तेंनी याचिका केली, त्यानंतर आता शिंदे सरकारनं दिलेल्या 10% आरक्षणाविरोधातही सदावर्ते कोर्टात गेले आहेत.
गेल्या वर्षी अंगणवाडी सेविकांनी पुकारलेल्या संपात हायकोर्टात याचिका. जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदविरोधात हायकोर्टात याचिका. जरांगेंच्या मुंबईतल्या मोर्चा विरोधात हायकोर्टात याचिका. मविया काळात रश्मी ठाकरेंनी ध्वजा सल्यूट न केल्याच्या आरोपात तक्रार. मविया काळातच मराठी पाट्यांसाठी देवनागरी फॉन्टच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा. सदावर्तेंच्या पत्नींनी केलेल्या राजकीय याचिकेत अनिल देशमुखांविरोधातील याचिका विशेष गाजली होती. 25 फेब्रुवारी 2021 अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. 5 मार्चला त्या गाडीचा मालक मनसुख हिरेनचा मृतदेह सापडला. 13 मार्चला हिरेनच्या हत्या प्रकरणात सचिन वाझेला अटक झाली. 17 मार्चला मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंहांची होमगार्ड विभागात बदली केली गेली. 18 मार्चला गृहमंत्री अनिल देशमुखांनी अँटेलिया प्रकरणात परमबीर सिंहांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. 2 दिवसांनी परमबीर सिंहांनीच ठाकरेंना पत्र लिहून देशमुखांवर 100 कोटी वसुलीचा आरोप केला. मार्च महिन्यातच परमबीर सिंहांच्या आरोपांची चौकशी व्हावी म्हणून सदावर्तेंच्या पत्नींनी हायकोर्टात याचिका केली. 5 एप्रिलला सीबीआयकडे तपास सोपवला गेल्यानंतर अनिल देशमुखांना अटकही करण्यात आली. बघितलं ना गृहमंत्र्यांना कुठं जावं लागलं? संजू बाबा कुठं होते? कल्पना आहे ना कायद्याचा भंग केल्याच्या नंतर. आणि उद्धव, सगळ्यात अगोदर जर काही बोलायचं असेल तर दिशा सालियान माझी भगिनी, संजयला सांगायचं. त्याला नाही सांगायचं, संजयला लेख लिहायला. कारण संजयच्या डायरीमध्ये सुद्धा संजय किती शुद्ध आहे महिला भगिनींच्या बाबतीमध्ये ते चिंतन करण्याची गरज आहे. चिंतन म्हणताय बरं का? मी तुझ्यासारखी टीका करत नाही. हिरोईन आहे बोलून की देखो, चाहे शरद पवार हो चाहे उद्धव ठाकरे हो, अब क्या ये रस्ते में खड़ा हो ना, क्यों खत्म हो गया क्या तुम्हारे अंदर का जलवा? खड़े करो ना वकीलों की टीम कोर्ट के सामने और फिर लड़ो ना. ये क्या लोगों को बेचारे को रस्ते पे लाके तुम उनकी हरासमेंट कर रहे हो छोटे छोटे बच्चे के नाम पे. पहिला सदावर्तेंनी स्पष्ट करावा का ते कोणाचे प्रवक्ते आहेत आणि कोणाच्या बाजूने तिकडे ते जाण्याचं काम करतायत. आणि सरकारला एवढी हिंमत असेल तर अशा लोकांना पुढे करण्यापेक्षा स्वतः सरकारने कोर्टात जायला पाहिजे होतं. एका बाजूला ॲडव्होकेट जनरल सांगतायत की बघ, कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी आम्ही सर्व यंत्रणा आम्ही चोख ठेवलेली आहेत, ह्याचा निर्णय काय घ्यायचा असेल ते माननीय न्यायाधीशांनी घ्यावं असं एका बाजूला बोलत असताना, दुसऱ्या बाजूला सदावर्तेंसारख्यांना पुढे करून ही पळवाट काढण्याचा प्रयत्न दुर्दैवाने होतोय. तुर्तास एसटी विलीनीकरणासाठी महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ एसटी बंद करणाऱ्या सदावर्तेंनी यावेळी मात्र कायदा कोणत्याही बंदला परवानगी देत नसल्याच्या कारणावरून हायकोर्टात धाव घेतली होती. समाप्तीला घाबरायचं नाही. अरे मी विधानसभेत लोकसभेतला माणूस नाही, लेकिन मेरी चलती हायकोर्ट और सुप्रीम कोर्ट में है की नाही चलती? डंकेची चोटवर कोर्टाला सांगितलं करा आदेश पारित, कोणी गाडीवर बसणार नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद हे बेकायदेशीर आहे. पर्यंत अटक करावं लागेल उद्धव ठाकरेला, अटक करावं लागेल शरद पवारला, जे जे जिम्मेदार असतील त्यांना अटक करावं लागेल. हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, हे कायद्याला जिरवू शकत नाहीत, यांची जिरवली जाईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.